आपलं चॅनल आपला आवाज केटीव्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र. देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल केटीव्ही रत्नागिरी. हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. केटीव्ही रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यास शिवसेना कटिबद्ध असल्याचं म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी सांगितलं. आणि आज जो जिल्ह्याचा मी आढावा घेतला त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी पण दिलेले आहेत. रायगड, पालघर आणि ठाणे या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. पण हे नुसते पंचनामे करून उपयोगाचे नाहीत. जी वस्तुस्थिती आहे ती पंचनाम्यामध्ये आली पाहिजे. जे 75-80% नुकसान झालं आहे ते त्याच्यामध्ये नमूद झालं पाहिजे. आता नुकसान होताना कशा पद्धतीनं झालं आहे भात शेतीचं, तर पाऊस पडल्यामुळे भात शेती ही त्याच जमिनीवर झोपली आणि तिथंच परत त्यांना कोंब आलेलं आहे त्या याला, त्याच्यामुळे ती सगळी भात शेती फुकट गेलेली आहे. नाचणीचं पण तेच झालेलं आहे. आणि मच्छीमारांच्या बाबतीमध्ये वादळामुळे सगळ्या बोटीच्या किनाऱ्याला येऊन थांबल्या होत्या, त्याच्यामुळे मच्छीमारीवर देखील परिणाम झालेला आहे. या सगळ्याचा सर्वे करून लवकरात लवकर शासनाने मदत द्यावी अशी विनंती काल आम्ही राज्यपाल महोदयांना केली. पण ही भेट जी घेतलेली होती विनायक राऊत साहेबांनी, ही राज्यपालांची का घेतली होती? तर सध्या सरकार स्थापनेचा कालावधी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत जी मिळणार आहे ती अडकून राहू नये या भावनेपोटी शिवसेनेचं शिष्टमंडळ खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली काल राज्यपालांना मिळालं, भेटलं. आणि राज्यपालांनी देखील शेतकऱ्यांना आम्ही 100% दिलासा देऊ आणि तसे निर्देश महाराष्ट्र शासनाला दिले जातील अशा पद्धतीचा शब्द त्याने आम्हाला दिला. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिवसेनेचे उपनेते आमदार उदय सामंत यांनी नुकसान भरपाईबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे असं म्हणाले. काल सायंकाळी 7 वाजता विशेषतः कोकणामध्ये अवकाळी पावसामुळं म्हणजे परतीच्या पावसामुळं आणि क्यार वादळाचा जो काही इफेक्ट झाला त्याच्यामुळं भात शेतीचं जे नुकसान झालं आहे, मच्छीमारांचं जे नुकसान झालं आहे, अतिवृष्टीमुळे पर्यटनावर जो परिणाम झालेला आहे, रस्ते खराब झालेले आहेत, या संदर्भात काल आम्ही शिवसेनेचे सचिव, लोकसभेचे शिवसेनेचे गटनेते आणि आपल्या विभागाचे खासदार विनायक राऊत यांच्या पुढाकारानं महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांशी चर्चा करत असताना शिवसेना म्हणून आम्ही अशी मागणी केली की या संपूर्ण भागाचे पंचनामे झाले पाहिजेत, मच्छीमारांचे देखील जे नुकसान झाले त्याचे देखील पंचनामे झाले पाहिजेत, नैसर्गिक आपत्तीमुळे जे काय डॅमेजेस झाले त्याचा आराखडा तयार केला पाहिजे आणि हा आराखडा तयार करून निधी मंजूर झाला पाहिजे आणि या संदर्भातले नियोजन करण्याचे अधिकार जे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत त्यांना राज्यपालांनी आदेश करावेत अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी काल आम्ही राज्यपाल महोदयांना भेटलो. मागील 15 दिवसांपासून सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शिवसेना रत्नागिरीसह राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून झालेल्या नुकसानीबद्दल शिवसेना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणारच असं आमदार उदय सामंत म्हणाले. राज्यपाल महोदयांना भेटल्यानंतर राज्यपाल महोदयांनी 3 गोष्टी आम्हाला सांगितल्या.
ज्यातली एक म्हणजे कुठच्याही परिस्थितीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला विनंती करून या संपूर्ण परिसराचा जो नुकसान भरपाईचा आराखडा आहे तो देखील केंद्र शासनाकडे पाठवला जाईल असा शब्द राज्यपाल महोदयांनी दिला. दुसरी त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली की महाराष्ट्र शासनामार्फत या संपूर्ण परिसराची जी पाहणी करायची असते ते पाहणी करण्याचे आदेश देखील पंचनामे करण्याचे आदेश देखील तात्काळ दिले जातील आणि तसे सूचना महाराष्ट्र शासनाला केल्या जातील हे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की जर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्राखाली येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अजूनही पंचनामे झाले नसतील तर ते पंचनामे करण्याचे आदेश हे निर्गमित करू अशा पद्धतीचा शब्द काल राज्यपाल महोदयांनी आमच्या शिष्टमंडळाला दिला. राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प आता रद्द झाला आहे, परंतु पुन्हा कोणी तो आणण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना जनतेसोबत राहील असा विश्वास आमदार उदय सामंत यांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केला. नाणारच्या संदर्भातली मुख्यमंत्री महोदयांची स्टेटमेंट ही निवडणुकीची अगोदरची होती. निवडणुकीनंतर बरेच काही संकेत बदललेले आहेत. नाणारच्या बाबतीमध्ये म्हणजे रिफायनरीच्या बाबतीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेची भूमिका वारंवार स्पष्ट केलेली आहे. जर तिथल्या स्थानिक लोकांना तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या प्रकल्पग्रस्तांना रिफायनरी हा प्रकल्प नको असेल तर शिवसेना प्रकल्पग्रस्तांबरोबर आहे आणि नाणारच्या इथे रिफायनरी शिवसेना व्हायला देणार नाही. चिपळूणचे महायुतीचे उमेदवार सदानंद चव्हाण यांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे, त्यामुळे या पराभवाचे आत्मचिंतन करून पुन्हा त्या ठिकाणी भगवा फडकवू असा विश्वास उपनेते आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला. पक्षाने आत्मचिंतन करण्यापेक्षा आमच्यासारखे पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. येणारी जागा का पराभूत झाली हे नक्की आम्ही त्याचं विश्लेषण करू, आम्ही त्याचं आत्मचिंतन करू. आणि जसं मगाशी मी सांगितलं की जरी यावेळी आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी 5 वर्षानंतर होणारी विधानसभेची निवडणूक ही 100% शिवसेना जिंकेल आणि पुन्हा एकदा तिथे भगवा फडकेल.